एक महत्वाची बातमी आहे. निधी वाटपामध्ये वित्त विभागाकडून चूक झाल्याचा प्रकार आता समोर आला. वित्त विभागाकडून प्रति आमदार 80 लाख विकास निधी वाटप करण्यात आला. आमदार जितेश अंतापूरकर यांना देखील निधी वर्ग करण्यात आला. 28 ऑगस्टला जितेश अंतापूरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा दिला असताना देखील जितेश अंतापूरकरांना 80 लाखांचा विकास निधी वर्ग करण्यात आला. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय. वित्त विभागाकडून निधी वाटपामध्ये चूक झाल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांना देखील निधी वर्ग करण्यात आलाय आणि 28 ऑगस्टला अंतापूरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे.